सेनगाव तालुक्यातील माजोड गावात मागील 10 दिवसापासून डीपी जळाल्याने गावात अंधार पसरला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। याबाबत वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे गावकऱ्यांनी स्थानिकांशी बोलताना सांगितले। तुमच्या गावात कधीपासून डीपी जळाली? कमीत कमी 2 महिन्यापासून लाईन नाही। 1 वर्ष झाले गावाचा कारभार लाईनचा विद्युत मंडळाकडे मागणी केली आहे। विद्युत मंडळाने आजपर्यंत गावात लाईन म्हणून नाही, आमच्या गावात साधारण एक वायरमन म्हणून काम करते गाडकर साहेब इंजिनियर म्हणते, त्याला फोन लावला की तुम्ही बिलं भरा, बिलं आमच्या गावात पूर्ण क्लिअर आहेत, ज्याचे आकडे त्याची त्या साहेबांनी येऊन काढून टाकाव ही आमची मागणी आहे। एका डीपीवर 75% ते 80% लोड आहे आणि एका डीपीवर 25% लोड आहे, तो लोड सारखा करून द्यावा। आता एक डीआरडीची डीपी चालू आहे, तिच्यावर भरपूर लोड पडला पण ती काही टिकेन, ही 2 महिन्यापासून डीपी गेलेली आहे। गाडकर साहेब येतात, तिची तुनमून दुरुस्ती करतात, एक दिवस एक फीस चालते की दुसऱ्याची बंद होते। आज 5 ते 6 दिवस झाले गाव अंधारात आहे, तसं तो 2 महिन्यापासून गाव अंधारात आहे, पण एक दिवस चालते 8 दिवस बंद, एक दिवस चालते 8 दिवस बंद। आता त्या डीपीचे डबा सुद्धा नाही, डायरेक्ट साहेबांना जोडून वरून दिली, असं टिकत नाही। असं साहेबाला 2 महिन्यापासून मागणी केलेली आहे, साहेबांना आतापर्यंत आमच्या गावात काही डीपी दिली नाही। वडगावकर साहेबाला फोन लावला, ते काय गावात येत नाहीत, ते फक्त एवढंच म्हणतात बिलं भरा, आमचे बिलं रेडी आहेत। आज मी 1570 रुपये बिल भरून आलो, आता हे किती दिवसात डीपी जात हे काय आम्हाला माहीत नाही। पण त्याला मी याच्याबद्दल काही लेखी आश्वासन काही दिलं का वीज वितरण कंपनीला? वीज वितरण कंपनीला लेखी आश्वासन एकच दिले की बुवा आमच्या डीपीवर 75% लोड झाला, आमचे गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतनं एका डीपीची मागणी केली आहे पण आम्हाला काय आजपर्यंत त्यांनी डीपी दिली नाही। अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, 10 दिवसापासून डीपी जळालेली आहे आणि गावात चक्क अंधाराचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष झालेले आहेत। गजानन श्रीराम मगर, रायनार माजोड, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। मी इथला रहिवासी असून माजोड गावाची जवळपास 3000 लोकसंख्या आहे। माजोड गावासाठी 2 डीपी आहेत पण एका डीपीवर 75% गावचा लोड आहे आणि एका डीपीवर फक्त 20% लोड आहे। एका वर्षापासून 75% ज्या डीपीवर लोड आहे। खाजा शेख, स्टार न्यूज, सेनगाव।